चांदिवाल समितीसमोर जबाब देताना देशमुखांकडून दबाव. फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात वाझेंचा आरोप. पत्राची कॉपी माझाच्या हाती. अवैध हुक्का पार्लर प्रकरणी आरोपीला सोडण्यासाठी जयंत पाटलांचा दबाव. वाझेंच्या पत्रात उल्लेख. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा. राज ठाकरे मुक्कामी असलेल्या धाराशिवमध्ये हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांची निदर्शनं. खोलीत येऊन चर्चा करण्याची सूचना आंदोलकांना अमान्य. राज ठाकरे उद्धटपणे बोलल्याचा आरोप. मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरेंचा लोकसभेत स्ट्राईक रेट. शिंदेच्या सेनेवर शिक्कामोर्तब करताना आंबेडकरांचं वक्तव्य. तर परप्रांतीयांबाबतच्या वक्तव्याप्रकरणी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी. बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठीच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला. राजीनामा दिल्यावर पंतप्रधान शेख हसीना भारतात. अठ्ठेचाळीस तासात काळजीवाहू सरकार स्थापन करू. बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांचं जनतेला शांततेचं आवाहन. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण. भारत बांगलादेश ट्रेन रद्द. सीमेवर गस्त वाढवण्याचा निर्णय. सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचा सल्ला. स्वबळाचा नारा देणाऱ्या मनसेकडनं विधानसभेसाठी दोन उमेदवार जाहीर. शिवडीतून नांदगावकर, पंढरपूरमधनं दिलीप धोत्रेंना संधी. आरोप मागे घेण्यासाठी सलील देशमुख पाया पडायला तयार होते. परमबीर सिंग यांची माझाला प्रतिक्रिया. तर आमच्याबरोबर फडणवीसांचीही नार्को टेस्ट करा. सलील देशमुखांचा पलटवार. वरुण सरदेसाईंची थेट काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती. झिशान सिद्दीकींकडून आक्षेप. तर नाना पटोलेंकडून सिद्दीकींना क्रॉस वोटिंगची आठवण. कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने समरजित घाटगेंना गळ घातल्याची चर्चा. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या घाटगेंकडून सस्पेन्स काय. पुण्यामधल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यामध्ये. एकता नगर आणि सांगवीतल्या पूरग्रस्तांशी साधला संवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.